प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कुणबी नोंदी मिळालेल्यांच्या सगळे सोऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढा, नाहीतर आम्ही आझाद मैदानाकडे निघू, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला. उद्या सकाळी 11 पर्यंत मोर्चाचा मुक्काम हा वाशीमध्ये असणार आहे. दरम्यान जरांगेंनी अन्य काही महत्वाच्या मागण्या देखील केल्या. त्यातील सर्वात महत्वाची मागणी म्हणजे सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येईपर्यंत सरकारी नोकर भरतीत मराठ्यांच्या जागा राखीव ठेवा, असं जरांगे म्हणाले. तसंच शेवटच्या माणसाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना 100% शिक्षण मोफत करा, अशी मागणी देखील जरांगेंनी केली. महत्वाचं म्हणजे आपल्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याचा दावा देखील जरांगेंनी केलेला आहे. तेव्हा उद्या सकाळी 12 वाजेपर्यंतची जरांगेंकडून डेडलाईन देण्यात आलेली आहे. उद्या दुपारी 12 वाजता आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय हा जरांगेंनी घेतलेला आहे. सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. रात्री जर अध्यादेश काढला तर आझाद मैदानामध्ये मोर्चा घेऊन जाणार नाही, गुलाल उधळण्यासाठी जाऊ, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान जरांगेंनी सरकारपुढे कुठल्या मागण्या ठेवलेल्या त्यावर एक नजर टाकूया. 54 लाख नोंदी सापडल्या, ओबीसी प्रमाणपत्राचं वाटप करा. नोंद नेमकी कुणाची सापडली, ग्रामपंचायतीवर कागद चिटकवा. ओबीसी नोंद मिळालेल्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र द्या. 37 लाख मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली. ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं त्यांचा डेटा द्या. शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ द्या. ज्याची ओबीसी नोंद सापडली त्याच्या गणगोतातील सर्वांना प्रमाणपत्र द्या. अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. 100% आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना शिक्षण 100% मोफत करा. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका. सरकारी भरती केली तर मराठ्यांसाठी जागा राखीव ठेवा. आज संध्याकाळपर्यंत सगळे सोयरे शब्दांबाबतचा अध्यादेश काढा. आज अध्यादेश काढला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलेला आहे. आझाद मैदानात उद्या 12 वाजता निर्णय घेणार असल्याचं देखील जरांगे पाटील म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.